नमस्कार, अपूर्व आनंद किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरवे मूग आणि बटाट्याची सुक्की भाजी. ह्या भाजीसाठी मी 1/4 किलो भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत. त्यानंतर 1 बटाटा सोलून आणि चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि 7-8 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. पातेल्यात साधारणतः 3 पळी एवढं तेल घालायचं आहे. आता हे तेल चांगलं तापलं की 1 लहान चमचा राई छान तडतडल्या की नंतर घालायचं आहे आपल्याला 1/2 चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग. छान फोडणी तयार झालेली आहे. आता आपण याच्यात घालूया कांदा, मिरची आणि कढीपत्ता. आता कांदा, मिरची आणि कढीपत्ता 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग थोडा बदलला की त्याच्यात घालायचा टोमॅटो. टोमॅटो कांद्याबरोबर परतायचं आहे. आता झाकण ठेवून अगदी 1 मिनिटासाठी आपण वाफ देऊया, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मऊ होईल. कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे. थोडंसं परतून घ्यायचं. आता मग घालूया 1 लहान चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल भंडारी मसाला. आता हा हळद आणि मसाला तेलात छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतला की आता त्याच्यात घालूया आपण हिरवे मूग आणि बटाटा. आता हे मूग आणि बटाटा मसाल्यामध्ये चांगले घोळून घ्यायचे आहेत. सगळा मसाला भाजीला लागायला हवा. आता हे मी सालासहित हिरव्या मुगाची भाजी केलेली आहे. ह्याच मुगाला जर जास्त मोड आले तर आपण त्याची सालं काढूनसुद्धा मुगाची भाजी बनवू शकतो. ती भाजीसुद्धा खूप छान लागते. आता भाजीला मसाला छान लागलेला आहे. आपण थोडं पाणी घालूया. मूग शिजण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे ह्या भाजीच्या थोडं वर येईल एवढं आपण पाणी घालणार आहोत. तुम्हाला दिसेल भाजीच्या थोडंसं वर आलेलं आहे, कमी पाणी घातलं. तर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी घालून ही भाजी शिजत ठेवूया. 8 ते 10 मिनिटातच झाकणावरचं पाणी आता सुकलेलं आहे. आपण भाजी चेक करूया झालेली आहे का. तुम्हाला दिसेल भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि झाकणावर पाणी असल्यामुळे ती भाजी खाली लागलेली नाही आहे. बटाटा शिजलेला आहे, सहज तुटतोय, म्हणजे आपली भाजी तयार आहे. आता आपण याच्यात घालूया चवीनुसार मीठ. एक लहानसा गुळाचा खडा. त्यानंतर खवलेला ओला नारळ. खवलेला ओला नारळ भाजीमध्ये घातला की त्याची चव एक वेगळीच येते. वळीवर खवलेला ओला नारळ आणि किसणीवर किसलेला ओला नारळ दोन्हीची टेस्ट वेगळी असते. तुम्ही प्रयोग करून पहा. आता मीठ आणि नारळ भाजीमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे.
भाजी ऑलमोस्ट तयार आहे, पण ते मीठ भाजीला लागायला हवं म्हणून 2 मिनटं अगदी मंद आचेवर आपण झाकण ठेवून शिजू देणार आहेत. छान वाफ आलेली आहे आणि आपली मूग आणि बटाट्याची सुक्की भाजी आता तयार झालेली आहे. तुम्हाला दिसेल भाजी एकदम सुकी झालेली आहे, त्याच्यामध्ये थोडाही रस नाही आहे. ही भाजी आपल्याला टिफिनमध्ये नेण्यासाठी सुद्धा छान आहे, पोळी भाजी खाण्यासाठी अगदीच छान. सगळ्यात शेवटी घालायची आहे हिरवी कोथिंबीर आणि आता ही भाजी तयार आहे. तर हिरवे मूग आणि बटाटा ह्या भाजीची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, करून पहा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.